शिक्षण हे ज्ञानाचे मंदिर आहे, परंतु दिवसेंदिवस या ज्ञानरूपी मंदिराला भ्रष्टाचार रूपी मानव अपवित्र करण्याचा प्रयत्न करतात। या त्यांच्या राक्षस रूपी प्रयत्नाने ज्ञान म्हणजे भ्रष्टाचाराच्या विळख्यात जात असल्याचा प्रकार आपणास पाहण्यास मिळत आहे। असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव समूह शिक्षण विभागात घडत आहे। शिक्षकांना 1000 रुपये पगार असून सुद्धा शिक्षक आपल्या मुख्यालय न राहता गावाकडे किंवा शहरात राहणे पसंत करतो। जळगाव सारख्या आदिवासी दुर्गम भागात काही शिक्षक कित्येक दिवस शाळेत जात नाही, परंतु कागदोपत्री पगाराशिवाय सदर गावातील घरभाडे भत्ता घेण्यात मात्र विसरत नाही। जवळपास 100% शिक्षक मुख्यालय राहत नाही, तरी पण शासनाकडून खोटे बोल पण रेटून बोल या म्हणीप्रमाणे आपला घरभाडे भत्ता न चुकता खोटे कागदपत्र देऊन शासनाकडून वसूल करतात, अशी माहिती अधिकारात पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी ठाकूर यांनी पुढे आणली असून याबाबत त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे। कागदपत्री ज्या ज्या शिक्षकांनी ज्या घरमालकाच्या घरात आपण राहतो असे दाखवले आहे, खरोखर सदर शिक्षक हा त्या ठिकाणी राहतो का त्याची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित शिक्षकावर शिक्षण विभाग कारवाई करेल का? माझा परिचय, संभाजी नारायण ठाकूर, राहणार पिंपळगाव काळे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये शिक्षण विभागामध्ये झाला 1,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार। घरभाडे भत्त्याच्या नावाखाले शिक्षक व शिक्षण अधिकाऱ्याने संगमतपणाने एक होऊन 1,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। जळगाव जामोद तालुक्यात शिक्षक विभाग केला घरभाडे भत्त्यात महाघोटाळा। शिक्षक हे ज्ञानरूपी मंदिर आहे, परंतु या ज्ञानाच्या मंदिराच्या भ्रष्टाचारी स्वरूपी सर्वांनी या प्रयत्न कर म्हणजे अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत आहे। शिक्षक यांनी त्यांना मुख्यालयी राहण्याचे, शिक्षण मंत्र्यांनीसुद्धा त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले आहे, परंतु काही जे शिक्षक आहे यांना सर्व माहिती असतानासुद्धा शिक्षक हे मुख्यालयी राहत नाही। त्यांना 1,00,000 रुपयाचा पगार आहे, 1,000 रुपये पगार आहे, परंतु तरीसुद्धा ते घरभाडे भत्त्यावरतीच येऊन टेकलेले आहे। त्यांना घरभाडे भत्ते आले म्हणजे भरपूर त्यांचे आलेले आहे। त्यामुळे या शिक्षणामुळे काय होते, गरीब जे विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या अभावी त्यांना दुसरा काही पर्याय नाही, त्यांचंसुद्धा काही हे न करून हे फक्त पैसा आणि पैसा कमावण्याच्या दृष्टिकोनानेच मार्ग पत्करत आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे, शिक्षण मंत्र्यांचा आदेश असतानासुद्धा ते मुख्यालयही राहत नाही, तरी माझी एक हे विनंती आहे की माझ्या या उद्देशामुळे, माझा एक असा उद्देश आहे की बा या मार्गाने मी जे मार्ग पत्करलेला आहे या मार्गाने सुद्धा माझ्या या प्रश्नाची दखल घेऊन जे काही हे आहे, जे काही शिक्षक आहेत जे मुख्यालयही राहत नाही, त्यांच्यावरती चोप बसला पाहिजे। कारण त्यांनी वरिष्ठांनी त्यांना तिथं ते राहतात की नाही असं तिथं जाऊन त्यांची चौकशी करण्यात आलेली पाहिजे असे माझे एक मत आहे। असे जर घडले नाही तर मी याच्यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागे आहे। विद्यार्थ्यांना कोणतंही काही हे झाल्यास त्यांच्या मागे मी आहे आणि मी सदैव तत्पर राहणार आहे। माझे असे म्हणणे आहे की बस शिक्षण मंत्र्याचे आदेश असताना सुद्धा हे मुख्यालयही का राहत नाही, माझा एक असा प्रश्न आहे। त्याच्यावरून कोणतेही कागदपत्र पुरावे न जोडत आहे, घरभाडे भत्ता कसा काढत आहे त्यांना समजायला पाहिजे। शिक्षक हे लावत नाही व शिक्षण अधिकारी त्यांना फक्त हे पाठबळ देतात, माझं हे म्हणणं आहे। त्यांना कुठेतरी हा चाप बसला पाहिजे, त्यामुळे मी हे असं पत्करलेलं आहे। माझ्या मुख्यालय सर्व शिक्षक व शिक्षकांचं तपासणी झाल्या गेली पाहिजे की बा मुख्यालयही शिक्षक राहतात किंवा नाही याचीसुद्धा दखल घेण्यात आलेली पाहिजे, माझे असे म्हणणे आहे। जर दखल घेण्यात आलेली नाही तर मी आंदोलन तीव्र आमरण उपोषणाचं आंदोलनाचा हे पत्करणार आहे।